नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अतिशय खमंग आणि खुसखुशीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत एक किलो पातळ पोह्याचा चिवडा बनवायला खूप सोप्पा आहे खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत जेणेकरून तुमचा चिवडा संपेपर्यंत बिलकुल मऊ पडणार नाही अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी राहील तेलकटसुद्धा होणार नाही तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि पोहे भाजते वेळेस मी वापरणार न्यूट्रियाचं हिमालयन पिंक सॉल्ट हे हिमालयन पिंक सॉल्ट आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवतो पचन प्रक्रियासुद्धा मदत करतं कोलेस्ट्रॉल आणि हार्मोनसुद्धा संतुलित करतं त्याचसोबत स्नायूचं क्रॅम्पिंग प्रतिबंधित करतं आणि हे मी ट्रेल ॲपवरून ऑर्डर केलेलं आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन नक्की चेक करा तर एक चमचा मी न्यूट्रिया हिमालयन पिंक सॉल्ट इथं ॲड केलेलं आहे त्याने काय होतं की पोहे जे आहेत ते बिलकुल आकसत नाहीत कुठलंही मीठ जरी टाकलं तरी पोहे बिलकुल आकसत नाहीत अतिशय सरळ आणि अगदी कुरकुरीत भाजले जातात त्यामुळे दोन चमच्याचा वापर करून मी याला भाजणार आहे त्याने काय होतं की पोह्यांचा चुराही होत नाही छान असे पोहे तुम्ही बघू शकताय मस्त असे भाजले जात आहे जसजसे भाजत आहेत तसतसे ते फुलत आहेत आणि दोन चमच्यानी आपण याला भाजतो आहे त्यामुळे बिलकुल करपत नाहीत एकसारखे भाजले जातात त्यासोबत त्याचा जा चुराही जास्त होत नाही तर मीठ टाकून आपण याला भाजलेला आहे आता याला काय करायचं आहे की परत एकदा चाळून घ्यायचं आहे त्यातला जो चुरा आहे थोडा बहुत झालेला आणि मीठ जे आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि हे पोहे जे आहेत ते छान क्रिस्पी झाले जवळपास चार ते पाच मिनटं मी याला भाजलं होतं आता पोहे भाजल्यानंतर मी त्याला चाळून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय क्रिस्पी झालेले आहेत आणि यामध्ये बिलकुल चुरा आपण ठेवलेला नाही आहे त्यातला पूर्ण जो चुरा असतो पोह्यांचा तो, तो काढून घेतला आहे त्याने पोह्याचं चिवड्याचं टेक्स्चर खूप छान येतं इथं आता पोहे तर तयार आहेत बाकीची इन्ग्रेडियंट्स बघूया तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक वाटी हिरवे मिरचीचे काप एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं घेतलेली आहे डाळवं त्याचसोबत अर्धी वाटी मी घेतलेली आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे आणि डाळवाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कडीपत्ता घेतलेला आहे आता इथं गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये मी एक कप तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत पातळ केलेले खोबऱ्याचे काप आणि त्याला छान असं तळून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलला की आपण हे खोबऱ्याचे काप काढून घेऊया म्हणजे ते छान असे तळले जातील आणि अतिशय क्रिस्पी बनून तयार होतात तर बघा अशा प्रकारे हलकासा रंग बदलला की ते मी काढून घेते जास्त तळू नका नाहीतर कडवट लागतात ते चिवड्यामध्ये तर अशा प्रकारे थोडेसे लालसर झाले की ते मी काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे पण तळून घेऊया शेंगदाण्याला तळायला शे खोबऱ्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे एक तीन ते चार मिनटं लागतील शेंगदाणे आपल्याला तळायला अगदी कमी गॅसवर शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आणि थोडेसे फुटायला लागले की आपण ते काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवली आहे म्हणजे ते छान असे कुर कुरकुरीत होतील तर इथं बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते छान असे क्रिस्पी झालेत त्यानं मी काढून घेते आणि बाकीचे जिन्नस जे आहेत ते पण आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे शेंगदाणे मी काढून घेते तुम्हाला बघू शकत आहे याचा रंग बदललेला आहे आणि थोडेसे फुटलेलेही दिसत आहेत तर शेंगदाणे आपले तळले त्यांना मी काढून घेते आणि याच तेलामध्ये कडीपत्ता आपण तळून घेऊया कढीपत्ता पण अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे नरम ठेवू नका ना नाही तर या कडीपत्त्याच्या सुद्धा आपले चिवडा जो आहे तो नरम होतो तर अगदी क्रिस्पी झाला की मग आपण हा कडीपत्ता काढून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर चिवड्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा अगदी क्रिस्पी करूनसुद्धा ॲड करू शकता पण मी कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे आता जे भाजके डाळं आहेत ते मी यामध्ये घातलेले आहेत भाजलेले असल्यामुळे हार्डली आपण पाच ते सात मिनटं सॉरी पाच ते सात सेकंद मी याला तळलेलं आहे आणि लगेचच काढून घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता डाळं जे आहेत ते लगेचच लाल व्हायला लागतात आता बाकीचं जे तेल आहे त्यामध्ये मी घातलेली आहे मोहरी आणि जिरे तर मला एवढं तेल पुरेसं वाटतं आहे तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर थोडंसं ॲड करू शकता आणि जास्त वाटत असेल तर थोडंसं काढू शकता जिरे मोहरी छान असे तडतडल्यानंतर आपण जे हिरवी मिरचीचे काप करून घेतले होते ते काप मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता मिरची जी आहे ती अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे तुमची मिरची नरम राहिली की चिवड्या पण थोड्या दिवसानंतर नरम होतो तर मिरची अगदी कुरकुरीत झाली पाहिजे इतपत आपल्याला तिला तळायचं आहे तरच चिवडा क्रिस्पी होतो तर इथे मिरची छान अशी क्रिस्पी झाली आहे तर गॅस बंद करणार आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर ही टिप आहे तुम्ही जर गरम तेलामध्ये मसाले टाकले तर ते लगेचच जळतात आणि चिवड्याला कलरही खूप चांग चांगला येत नाही त्यामुळे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये घातले हळद साखर आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं त्याचसोबत आपण यामध्ये वापरणार आहोत न्यूट्रीगचं हिमालयन पिंक सॉल्ट मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी हे ट्रेला ऑर्डर केलेलं आहे आणि याची रियल प्राईज आहे चारशे पस्तीस रुपये तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्यासोबत फ्री शिपिंग इथं तुम्हाला मिळणार आहे आणि लिंक जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन नक्की चेक करा जो आपला कूपन कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तो वापरला तर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे आता यामध्ये मी घातलेले आहे हळद सॉरी जिरे पावडर आणि जिरे पावडर घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जी फोडणी आहे ती आपल्याला आपल्या पोह्यांमध्ये ॲड करायचे सुरुवातीला जे आपण जिन्नस तळून घेतले होते ते मी पोह्यांमध्ये ॲड केलेलं आहे आता जी आपली फोडणी आहे ते पोह्यांमध्ये घालून घ्यायचे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर फोडणी थंड आहे तर ती थंड झालेली फोडणी मी पोह्यांमध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करणार आहे सावकाश करा हलक्या हाताने करा नाहीतर पोहे जे आहे ते तुटायची शक्यता असते तर अगदी अख्खे पोहे राहावे म्हणून आपल्याला याला छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमचानी करू शकता अशा प्रकारे दोन चमचाने करू शकता किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा तुम्ही हे करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही मिक्स करा पण फक्त अगदी हलक्या हाताने ह्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे आपण जे सर्व साहित्य घातलं होतं तेही पुरेसं आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला शेंगदाणे आणि डाळवं जे आहे ते जास्त आवडत असतील तर तुम्ही त्याचा थोडासा जास्त वापरसुद्धा करू शकता आता इथं आपला चिवडा जो आहे तो बनवून तयार झाला आहे खूप मस्त बनलेला आहे हा चिवडा नक्की ट्राय करा खूप साऱ्या टिप्स तुम्हाला मी इथं दिलेले आहे जेणेकरून तुमचा चिवडा अति संपेपर्यंत क्रिस्पी राहील आता हा चिवडा तुम्ही अर्धा तास असा साईडला ठेवून द्या पूर्ण जिन्नस थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपण एअरटाईट डब्यामध्ये भरला तर अगदी महिना दोन महिने कुरकुरीत राहतो खूप छान राहतो नक्की करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नक्कीच तुमच्या एक लाईकमुळे मला अजून प्रोत्साहन मिळतं तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर तुम् करण्यासाठी त्यासोबत जे आपण न्यूट्री हिमालयन पिंक सॉल्ट वापरलं होतं ते ट्रेल ॲपवरून ऑर्डर करा तुम्हाला मी जो कूपन कोड स्क्रीनवर दिसतो आहे तो वापरल्यानंतर वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे याची रियल प्राईस तुम्ही पाहिलेली आहे आणि आपला जो कूपन कोड आहे तो आपण यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला अगदी वीस टक्के डिस्काउंट मिळतं आणि त्याची प्राइस दोनशे चौतीस रुपये होते तर तुम्ही बघू शकताय अगदी छान ऑफर्स आहेत सध्या ट्रेलवर नक्की ट्राय करा या ऑफर्सचा फायदा घ्या आणि आजच जाऊन ट्रेल ॲप डाउनलोड करा आणि त्यावरून शॉपिंग करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद